बक्ताशाने कोणालाही खवटणारा अतिशय चटकदार असा सगळीकडे प्रसिद्ध असणारा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध असणारा बटाटा कटवडा याची रेसिपी आज आपण अगदी घरातल्या साहित्यापासून तयार करणार आहे। तेही हॉटेल स्टाईलसारखं कटवडा आपण अगदी घरच्या घरी 10 ते 15 मिनटात तयार करून घेऊ शकतो। त्याचबरोबर असल कट आपण घरच्या घरी आणि घरातल्या मसाल्यापासून तयार करणार आहे तेही झटपट। बघा रेसिपीला जास्त वेळ लागत नाही आणि खायला तर अप्रतिम असा बटाटा कटवडा आपण याची रेसिपी करणार आहे। चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणखी हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। गॅसवरती एक मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 पळ्या तेल ओतलेलं आहे। आता तुम्ही हे प्रमाण कितपत लोकांसाठी करतात यानुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी हे 3 ते 4 लोकांसाठी हा बटाटा कटवडा तयार करणार आहे त्यासाठी हे प्रमाण अगदी करेक्ट आहे। तर इथे मी 2 पळ्या तेल ओतले आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा मी जिरे टाकलेलं आहे। जिरे छान तळल्यानंतर आपण 1 चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरीचं प्रमाण आपण जास्तच ठेवणार आहे, यामुळे काय होतं तर बटाट्याची चटणी छानच लागते। बघा याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूण याची ओबडधोबड पेस्ट केलेली मी टाकलेली आहे। याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं बारीक करून मी टाकलेली आहे आणि मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून याच्यामध्ये छान आता आपण हे भाजून किंवा सोने रंग येईपर्यंत परतून घेणार आहे। कांदा छान भाजल्यानंतरच आपण बटाटा येथे मी उकडून घेतलेला टाकणार आहे। कांदा छान परतल्यावरच बटाट्याची चटणी छान अशी चव लागते। कांदा जर नाही भाजला तर बटाट्याची चटणी अजिबात छान होत नाही। बघा कांद्याचा रंगही हलकासा चेंज झालेला आहे, म्हणजेच आपला कांदा इथे भाजत आलेला आहे। बघा सोनेरी रंग येईपर्यंत छान असा कांदा सतत परतून घ्यायचा। आता इथे कांदाही छान असा परतून झालेला आहे। मध्यम आकाराचे 4 बटाटे येथे मी बारीक करून कुसकरून घेतलेले आहे, टाकलेले आहेत। तुम्ही चिरून घेऊ शकता पण बटाटा जास्त बारीक करून घ्यायचा नाही। चटणी अगोदरच बटाटा उकडल्यामुळे बटाटा जास्त चटणी वापरून घ्यायची गरज पडत नाही। बघा इथे छान अशी बटाट्याची चटणी आपली करून तयार झालेली आहे। आता ही आपण बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी। परत सेम तीच कढई मी घेऊन याच्यामध्ये परत मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता इथे मी तेलाचं प्रमाण थोडंसं कमी टाकलेलं आहे, कारण आपण आता कटासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया किंवा वाटण तयार करण्यासाठी आपण मसाल्याचे तयारी करूया। बघा गॅसवरती मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून 1 चमचा मी जिरे टाकलेलं आहे। जिरे छान अशा तथा इथे तडथडून घेतल्यानंतरच आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार नाही, फक्त जिरेचा वापर करणार आहे। आणि मध्यम आकाराचे मी 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। आता कांदा छान असा सोनी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजेच बटाट कटाला छान अशी अप्रतिम अशी चव येते। बघा कांदा छान असा सुटसुटीत झालेला आहे आणि आपण हा सतत परतून घेऊया, म्हणजेच पटकन तो भाजला जाईल। याप्रमाणे जर कट केला तर नक्कीच अप्रतिम असा लागतो बटाटा कटवडा। मी येथे करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींच्या काही टिप्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा बटाटा कटवडा हा महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी परफेक्ट होईल। जास्त तेल शोषून घेणार नाही आणि कटाला छान असा अप्रतिम रंग येईल, चव तर हॉटेलसारखी नक्कीच येईल। बघा छान असा परतून झालेला आहे। याच्यामध्ये मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे, 4 चमचे हे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे आपण याच्यामध्ये परतून घेणार आहे। आता याच मसाल्यामध्ये आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे किंवा ओबडधोबड पेस्ट करून घेतली होती तोही आता हे परतून घेतलेला आहे, यामुळे चव अप्रतिम येण्यासाठी कटाला। आता हा मसाला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छान अशी पेस्ट करून घेऊया। पेस्टमध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, लागेल तेवढंच पाणी, म्हणजे 1/2 चमचा तुम्ही ओतून ही छान अशी स्मूथ पेस्ट करून घेऊ शकता। आता इथे पेस्ट करून तयार झालेले आहे। मी कढईवरती परत सेम तीच कढई ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे 1 चमचा टाकलेला आहे। आता आपण बाकीचे मसाले टाकूया। 2 चमचे धने पावडर टाकलेले, 1/2 चमचा हळद, मिरची आंबारी पावडर 2 चमचे आणि कांदा लसूण पावडर मी 1 चमचा वापरलेला आहे। आता हे छान परतून घेऊया। यावेळेस थोडीशी घाई करून आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते टाकून घेऊया, यामुळे काय होईल आपले मसाले जळणार नाही आहेत। तर बघा या छान असं परतून झालेलं आहे। मसाले जळण्याच्या अगोदरच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं हे टाकून छान असं परतून घेऊया।
येथे खूप महत्त्वाची टिप्स म्हणजेच आपण ज्यावेळेस कट करतो कुठलीही भाजी असो, पनीरच्या असो, इतर कोणत्याही भाज्या असो, त्यावेळेस हा मसाला जर छान असा तेल सुटेपर्यंत नाही भाजला तर भाज्या अजिबात छान होत नाहीत. आता हे त्यांनी तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं तर नक्कीच लक्षात येईल. मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतला त्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी ओतून हा मसाला परत टाकून भांडं थोडंसं हे करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. यामुळे काय होतं तर मसाला पूर्ण निघत जातो, आपला मसाला वाया जात नाही. आणि आता बघा हा मसाला इतपत हलवून घ्यायचा की याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत सतत परतवत राहायचं आणि तेही मध्यम गॅसवरती. येथे तुम्हाला वाटत असेल की तेलाचं प्रमाण थोडंसं कमी पडलं आहे, पण अजिबात नाही. ज्यावेळी छान असा आपला मसाला भाजेल तेव्हा आपोआप याला तेल सुटेल. ज्यावेळेस मसाल्यांना तेल सुटतं त्यावेळेस समजायचं मसाला छान असा आपला भाजून तयार झालेला आहे आणि त्यावेळेस भाजी नक्कीच चविष्ट होते. ही नक्की टिप्स फॉलो करून बघा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. बघा आता हे मसाले थोडेसे भाजत आलेले पण याला अजून तेल सुटलेलं नाही आहे, म्हणजेच आपण 1 मिनिटभर तरी छान असं आपण परतून घेणार आहे. जोपर्यंत मसाल्याला पूर्ण तेल सुटत नाही तोपर्यंत सतत मध्यम गॅसवरतीच हा मसाला परतून घ्यायचा. आता बघा तुमच्या लक्षात येत असेल की थोडं थोडं पाणी मसाल्यांना सुटलेलं आहे, छान असं वरती तेल दिसायला लागले म्हणजेच आपला मसाला छान आतून भाजलेला आहे. इतपत आपण हे सतत हलवून घ्यायचं आणि मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि अप्रतिम असा हा मसाला चवही तयार झालेली आहे. आता आपल्याला तुम्हाला जितपत कितपत रस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण अडवू शकता, कमी जास्त करू शकता. साधारण मी 2.5 ग्लास येथे पाणी टाकलेलं आहे. आता येथे मी मोड आलेली मटकी थोडीशी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे ऑप्शन आहे, तुम्हाला मटकी टाकून आवडत असेल तर मटकी टाका, नाही टाकला तरी चालेल. तर बघा येथे छान परतून घेतलं आहे आणि साधारण मी 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता रस्त्याचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही याचं वाटण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. बघा छान असं हे मी ते पाणी वतून मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती एक झाकण ठेवून आपण छान असं याला एक उकळी काढून घेणार आहे. ती उकळी काढत असताना मध्यम गॅसवरतीच काढून घ्यायची, म्हणजे छान असा कट त्याला येतो. बघा अगदी 2 मिनटं हे आपण मध्यम गॅसवरती मी झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला 1 लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपली रेसिपी दररोज 2:30 चॅनलवरती अपलोड होते, नक्की बघा. बघा येथे छान असा आपला हा बटाटा कटवाड्यासाठी कट तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हा कट खायला तर अप्रतिम लागतो आणि चवीला तर विचारूच नका. येथे मी 1/2 चमचा साखर टाकलेली आहे, यामुळे कट अप्रतिम येतो. बघा आता आपण जे बटाट्याची चटणी तयार करून ठेवली होती ती या बाजूला ठेवलेली आहे. आता याचे गोळे करून तयार करून घेऊया. तुम्हाला चपट्या बटाटा वडा हवा असेल तर चपटा करा आणि गोल हवा असेल तर गोल असे छोटे छोटे गोळे करून घ्या. बघा अगदी बटाट्याची चटणी अप्रतिम झाल्यामुळे, सॉफ्ट झाल्यामुळे गोळे हे छान असे तयार होतात. तर याप्रमाणे मी सगळे गोळे तयार करून घेते. बघा याप्रमाणे अगदी हलक्या तण्याचा गोळा तयार करून होतो आहे, तो घेतलेला आहे. आकार देण्यासाठी तुम्ही दाबून चपटाही करू शकता. तर अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपला कटही छान असा तयार झालेला आहे आणि आता हे आपण बंद करून गॅस बंद करून बाजूला ठेवूया. असाच कट बटाटा वड्याला लागतो, त्यापेक्षा तुम्ही जास्त घट्ट किंवा दाटसर करू नका, नाही तर त्याची चव अजिबात छान अशी लागत नाही. आता बटाटावड्याचं जे वरचं आवरण असतं बेसनाचं ते तयार करून घेऊया. यासाठी मी स्वच्छ बेसन पीठ चाळून घेतले 4 चमचे. बघा याप्रमाणे मी ते चाळून बेसन घेतलेलं आहे. आता याच्यासाठी चवीला थोडंसं येण्यासाठी 1 चमचा ओवा हातावर छान असं क्रश करून टाकून देऊया, याच्यामध्ये टाकूया. बघा चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकूया आणि आपला वडा थोडासा टंपुकण्यासाठी चिमटभर सोडा. तुमचं प्रमाण बटाटेवड्याचं कितपत आहे यानुसार तुम्ही सोड्याचं प्रमाण टाकू शकता. जास्त टाकू नका, नाही तर बटाटावडा तेलामध्ये विरघळून जाईल. अगदी चिमटभर टाकलं तरी चालतं. आता याचं प्रमाण थोडं पाण्याचं प्रमाण थोडं थोडं वतून याचं बॅटर छान तयार स्मूथ तयार करून घेऊया. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तर जास्त घट्ट झालं तर बटाटावडा जास्त वेळ तळावा लागतो आणि तो काळा पडतो. बघा याप्रमाणे मी थोडं थोडं पाणी करून याचं बॅटर छान असं तयार करून घेतलेलं आहे. स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. बघा चमच्याच्या साह्याने दाखवते आणि याला बटाट्यावड्याला छान असं रंग येण्यासाठी मी येते 1/2 चमचा हळद टाकलेली आहे. हळदही छान असं मिक्स करून घेतल्यानंतर बघा याचं बॅटर कितपत दाट किंवा पातळ हवं आहे हे तुम्हाला दाखवते.
चमच्यातून सहज पडते आणि जास्त पटकन पडत नाही, म्हणजेच बॅटर अगदी करेक्ट तयार झालेला आहे. तर आता आपण जे बटाटे वडे किंवा बटाट्याच्या चटणीचे वडे करून ठेवले ते आता इथे घेऊया. तोपर्यंत गॅसवरती मी छान असं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेलही छान गरम झालं आहे, थोडंसं टाकून बघूया तेल गरम झालं आहे का. म्हणजे थोडं हे वरती येते म्हणजे तेल छान असं गरम झालं आहे. बटाटा वडा करत असताना किंवा कोणतेही भजी करत असताना तेलाचं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर तो गॅस मध्यम गॅसवरतीच बाकीचे आपण वडे किंवा भजी तळून घ्यायचे, म्हणजे जास्त तेल शोषून घेत नाही. तेल गरम छान नाही झालं तर मग बटाटा वडा असो किंवा कांदा भजी असो ते तेल शोषून जास्त घेतात. हे खूप महत्त्वाचे टिप्स. याप्रमाणे मी ते सोडून घेतलेलं आहे. तुमच्याकडे छोटी मोठी असेल त्यानुसार तुम्ही बटाटे वडे सोडवू शकता. चमच्याच्या सहाय्याने पण बटाटे वडे सोडले तर नक्कीच गोल आकार येतो. अशा प्रकारे असे बटाटे मी वडे गोल चमच्याच्या सहाय्याने सोडलेले आहेत. बघा छान असा गोल आकारही आलेला आहे आणि पटकन सोडल्या गेलेले आहेत. याप्रमाणे सगळे बटाटे वडे मी तयार करून घेते. बघा याप्रमाणे बटाटे वडे आपले करून तयार झालेले आहेत. आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. ही रेसिपी जरा जरी आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करा. चॅनल होती नवीन असतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्याशेजारी असणाऱ्या बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.